नमस्कार मित्रांनो, मी राजकिरण चव्हाण सृजनशील शिक्षक या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण असा एक ॲप पाहणार आहोत जो ॲप CWSN अर्थात चाइल्ड विथ स्पेशल नीड, ज्याला आपण मराठीमध्ये विशेष गरज असलेली मुलं यांच्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. हा ॲप भारत सरकारने तयार केला असून त्याचं नाव आहे दिव्यांग सारथी. हा ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला प्लेस्टोअरवरती जावं लागेल. त्या ठिकाणी आपल्याला टाईप करावं लागेल दिव्यांग सारथी. या ठिकाणी आपल्याला दिव्यांग सारथी टाईप केल्यानंतर असं आपल्याला ॲप ओपन झालेलं दिसेल. हा ॲप मी ऑलरेडी इन्स्टॉल केला असल्यामुळं मी याला ओपन करतो आहे. केल्यानंतर स्क्रीन अशी दिसेल. यानंतर अबाउट अस, यामध्ये या ॲपची निर्मिती, या ॲपच्या डिपार्टमेंटच्या संदर्भात काही माहिती इथे दिलेली आपल्याला दिसेल. कॉन्टॅक्ट असमध्ये त्यांचे पत्ते, मोबाईल नंबर हे आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे हे अक्षर आपल्याला झूम इन किंवा झूम आउट करून आपल्याला पाहता येऊ शकतात. यानंतर दुसरे टॅब आहे ॲक्ट रूल्स अँड रेग्युलेशन. यामध्ये दिव्यांग मुलं किंवा दिव्यांग व्यक्ती यांच्या संदर्भात जे जे काही GR काढले आहेत यांची माहिती आपल्याला यामध्ये पाहायला मिळते. यानंतर तिसरी टॅब आहे सूचना. यामध्ये वेगवेगळ्या स्कीम, भारत सरकारने या संदर्भात कोणत्या कोणत्या स्कीम राबवल्या आहेत यांची माहिती आपल्याला या टॅबमधून पाहता येऊ शकते, हे आपण पाहू शकतो. ही माहिती अशा पद्धतीने आपण पाहू शकतो. याला मोठं करून आपण पाहू शकता. यानंतर शासन या संदर्भात विद्यार्थ्यांना कोणकोणत्या स्कॉलरशिपच्या योजना राबवता आहे यांची सुद्धा आपल्याला इथं माहिती घेता येऊ शकते. याच टॅबमध्ये आउटरीच इन्स्टिट्यूशन्स म्हणून आहेत, यामध्ये आपल्याला हे पाहता येईल. सेंट्रल PSUS, त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूशन्स, राष्ट्रीय कोणकोणत्या संस्था यामध्ये सहभागी आहेत हे आपल्याला पाहता येईल. त्याचबरोबर सर्वात शेवटी एक आपल्याला टॅब दिसते, सब टॅब दिसते, ज्याचं नाव आहे गव्हर्नमेंट ॲडेड NGO. यामध्ये आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं आहे. समजा आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, त्यामुळे महाराष्ट्र सिलेक्ट करतो आहे. त्यामध्ये आपल्याला डिसॅबिलिटी कोणती आहे हे सिलेक्ट करावं लागेल. मी ब्लाइंडनेस सिलेक्ट करतो आहे. तर या संदर्भात महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या संस्था कार्यरत आहेत हे आपल्याला पाहता येईल. इथे वेगवेगळ्या संस्थांची नावं आपल्याला पाहता येतील. अपंग जीवन विकास, ग्रामविकास, युवक, त्याचबरोबर अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट, अशा वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या या संदर्भात काम करतात. त्यांची आपल्याला जर माहिती घ्यायची असेल त्यावरती क्लिक करा. अपंग जीवन विकास संस्था अमरावती, याचा पत्ता, मोबाईल नंबर, मेल ॲड्रेस आपल्याला इथं पाहता येईल. हे आपल्याला ऐकायचं असेल तर इथं डाव्या बाजूला एक चिन्ह आहे, त्याच्यावरती जर क्लिक केलं तर आपल्याला ही माहितीसुद्धा ऐकायला मिळू शकते. अशा पद्धतीनं या ॲपमध्ये आपल्याला अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा व्यक्तीसाठी भारत सरकार जे जे उपक्रम राबवत आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ॲपमध्ये पाहायला मिळतील. त्याचबरोबर आपल्याला एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज म्हणजे नोकरीच्या कोणत्या संधी आहेत हे सुद्धा आपल्याला या ॲपमध्ये पाहायला मिळेल. ग्रुप एमध्ये मी सिलेक्ट करतो आहे, नेक्स्ट करतो आहे. कोणत्या विभागामध्ये किती जागा दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव आहेत हे सुद्धा आपल्याला या ॲपमधून पाहता येईल. इथं पहा, पोस्ट इंडिफाईड टू बी रिझर्व फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटीज ग्रुप ए, असं इथं आपल्याला पाहायला मिळेल. ज्याच्यामध्ये खाली जवळपास 78 पेजमध्ये आपल्याला माहिती दिलेली दिसेल. हे पहा, आपण हे थोडं मोठं करून पाहूयात जेणेकरून आपल्याला हे लक्षात येईल कोणती पोस्ट आहे, त्याचबरोबर नेमकं काम काय करावं लागणार आहे, कॅटेगरी कोणती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या ठिकाणी दिव्यांग संदर्भात पोस्ट रिकाम्या आहेत ते पाहण्यासाठी आपल्याला याचा उपयोग करता येऊ शकतो. म्हणजे दिव्यांग व्यक्तीला खऱ्या अर्थानं मदत करण्याचं आणि
खरी मदत दिव्यांग व्यक्तीपर्यंत पोहोचावी यासाठी जे कोणी दिव्यांग व्यक्ती असतील तर त्यांना या ॲपची माहिती द्या, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली जाऊ शकेल. या ॲपबद्दल भारत सरकारचं खरंच अभिनंदन. असा ॲप केल्यामुळे दिव्यांग व्यक्तींना येणाऱ्या अडचणी काही प्रमाणात का होईना दूर होतील असा विश्वास वाटतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.